काल रात्री नाईट राऊंड सुरू असताना पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन आली की जगताप ट्रेडर्स नावाचं जे दुकान आहे कन्हैया चौकामध्ये ते कोणतरी चोर फोडण्याचा प्रयत्न करतात. आमच्या नाईट राऊंडचे जे अधिकारी होते सुरंदे मॅडम त्यांना ही माहिती मिळाली, ताबडतोब त्या ठिकाणी गेल्या. तर आतमध्ये कसला तरी आवाज येत होता दुकानामध्ये, मग त्याने जो सोबतचा स्टाफ होता त्याच्या मदतीनं पूर्ण दुकानाची सर्च घेतली. त्या सर्चमध्ये एक आरोपी त्यांना मिळून आला, त्याचं नाव आहे सुरेश जगताप. आणि एक जो पळून गेला होता त्याच वेळी पळून गेला होता त्याचाही आजूबाजूला सर्च घेतला, परंतु अंधारामुळं तो काही रात्री आम्हाला मिळून आला नाही. मग याला आणलं, याला विचारपूस केली असता तर चोरीच्या उद्देशानंच तो त्या दुकानामध्ये गेला होता. त्यानं सिगारेटचे पाकिट आणि अजून काही बारीक सारीक किराणा माल, पैसे अशा वस्तू त्यानं चोरलेल्या होत्या. त्याला ताब्यात घेतलं, त्यांच्या मालकाला बोलवलं दुकानाच्या, त्यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आणि अटक केलेली. त्यानंतर अटक केल्यानंतर ह्या अटक केलेल्या मदतीच्या आरोपीच्या मदतीनं आमचे DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झेंजुरके साहेब यांनी आज दिवसभरात त्या जो पळून गेलेला होता आरोपी त्याचं नाव निष्पन्न केलं आणि त्याला पण अटक केलेली आहे. दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे आणि गुन्ह्यात चोरी गेलेला माल आम्ही जप्त करत आहोत. सध्या ते आरोपी पोलीस कोठडीत आहे.